अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आमचं गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य, ग्राम संसाधन गट सदस्य, महिला बचत गट, CRP, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत सन 2020-2021 ते 2024-2025 या कालावधीचा पंचवार्षिक स्वरूप आराखडा व सन 2020-2021 ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। उपसरपंच यांचे आपण इथे प्रशिक्षणासाठी निवड करून प्रशिक्षणाची एक शाळा आयोजित केलेली आहे। या प्रशिक्षणासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तालुका स्तरावरून काळेसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत। सदरचं प्रशिक्षण हे सन 2020-21 ते 2024-25 या वर्षासाठी पंचवार्षिक प्रारूप आराखडा व सन 2020-21 ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात आहे। तर यासाठी आपल्याकडे जो ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी, स्वनिधी किंवा 14 वित्त आयोग, रोजगार हमी योजना यांचा जो निधी असतो, ह्या निधीमधून आपल्याला गावामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये कसे विकास कामं करायचे आहेत याचा सर्वांगीण कृती आराखडा तयार करायचा आहे। तर तो कृती आराखडा कसा तयार करावा यासाठी आपल्याला काळेसाहेब मार्गदर्शन करतील। या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व गावातील सर्वसन्माननीय नागरिक, महिला, बंधू आणि भगिनी, मित्रांनो, आपल्याला माहिती की हा कार्यक्रम आपल्यासाठी काही नवीन नाही आहे। मागच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीनं आमचा गाव आमचा विकास या कार्यशाळा घेतल्या आणि त्याचा चांगला निधी आणि चांगला परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। शासनाचा जो उद्देश आहे की आमचा गाव आमचा विकास, कोणत्याही कामाची सुरुवात करताना त्याची सुरुवात जर आमचा यापासून झाली तर निश्चित कुठेतरी एक चांगला परिणाम त्याच्यातून आपल्याला बघायला मिळू शकतो। मला असं वाटतं की या ठिकाणी एकनाथ भाऊसुद्धा आहेत, त्यांनी पंचायत समिती स्तरावर काम बघितलेलं असेल। त्याचप्रमाणे त्यांना गणामधून फिरताना आपल्याला बऱ्याचशा अशा अडचणी त्या जाणवत असतात। परंतु कसं असतं की आपल्या गावाचा विकास जर करायचा असेल तर कोणीतरी बाहेरचा येऊन विकास करेल असं जर आपण जर वाट पाहत राहिली तर विकास शक्य होत नसतो। त्यामुळे मला असं वाटतं की यासाठी आपण ज्या ज्या घटकांनी या ठिकाणी उपस्थित राहणं या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, त्यांनी आवर्जून आणि काळजीपूर्वक या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे। आता या सभेला आपले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आहेत जेवढे आपल्याकडे बरं का ये आता ठीक आहे। पहिली मीटिंग आहे आपली, बऱ्याच जणांना आपण 10 वेळ दिली, परंतु 10 सर्वजण उपस्थित राहू शकले नाही। परंतु पुढच्या यापुढच्या ज्या बैठका होतील त्या बैठकांसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे। या गणामध्ये येणारे जेवढे सरपंच असतील, उपसरपंच असतील सन्माननीय, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या गणातील प्रमुख पंचायत समिती सदस्य असेल किंवा जितकं सदस्य जरी उपस्थित राहिले तरी हरकत नाही। त्याचप्रमाणे शासकीय आणि निमशासकीय जे सदस्य असतात यांच्या संमतीने सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम पार पाडायचा आहे। कारण आपल्या गावात काम करणाऱ्या यंत्रणेमध्ये वेगवेगळे शासकीय कर्मचारी आहेत आणि शासनाच्या ज्या वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या ज्या नवनवीन योजना असतात त्या योजनांची माहिती देण्याचं काम ते शासकीय प्रतिनिधी म्हणून करत असतात। त्यामुळं मला असं वाटतं की जे शासन निर्णय होतात किंवा त्या त्या डिपार्टमेंटच्या गरजा काय आहेत, आवश्यक आणि अत्यावश्यक गरजा काय काय आहेत ते त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतात। उदाहरणार्थ आपण जर ABUT जर बघितलं, अंगणवाडी वगैरे बघितलं, तर अंगणवाडी क्षेत्रामध्ये त्यांना काय काय अडचणी येतात, त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्र जर असेल तर शाळेच्या मुख्याध्यापकांना, जिल्हा परिषद शाळेत आपली गोरगरिबांचे इकडे शिकतात, या शाळेत समस्या काय आहेत, मग त्या समस्या जर आपल्याला पूर्ण करायच्या असेल, त्यांचा विकास करायचा असेल, तर आपल्याला कोणत्या बाबीवर खर्च करणं गरजेचं आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेता येईल, बरोबर आहे।
कारण तुमचा आणि शिक्षण क्षेत्रातील गरजांचा संबंध कमी प्रमाणात येतो. मग त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून आपल्याला चांगल्या पद्धतीचं ग्रामसभेचं आयोजन करावं लागणार आहे येत्या काळामध्ये. आणि ग्रामसभेचं आयोजन करताना सगळ्यांनी सर्वप्रथम ग्रामसेवकांनी ती काळजी घ्यायची आहे की या ग्रामपंचायतीच्या सभेसाठी सर्व स्तरातील महिला असतील, युवती असतील, त्यासुद्धा या ठिकाणी समाविष्ट झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या गावात जेवढी शासकीय कार्यालयं आहेत त्या कार्यालयातील किमान सर्व कर्मचारी जरी नाही आले भेटीसाठी, किमान प्रमुख जे असतात, कार्यालय प्रमुख जे असतात, त्यांनाही उपस्थित ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायच्या, जेणेकरून त्यांच्याकडून ज्या गरजा आहेत त्या आपल्याला त्या विकास आराखड्यामध्ये आपल्याला त्या रिफ्लेक्ट करता येतात. मित्रांनो, यासाठी अजून त्याचप्रमाणे सर्व ग्राम संसाधन गट जे आहेत, आता ग्राम संसाधन गट सर्व गावांचे तयार झालेले असतील, बरोबर आहे. मला सांगा, फतेपूरचा गट तयार झालेला आहे का? फतेपूर साहेब झाला आहे तयार. तुमचे किती सदस्य आले आज? त्यानंतर टाकळे मित्री पिंपळगावच्या गट साधन केंद्रात ते कोणी आले का? गट संसाधन केंद्रात ते कोण कोण आलंय? त्याचा एक समूह केला आहे का तुम्ही? एकोणीस तारखेला तिन्हीचे नाही या पहिल्या सभेला असं अपेक्षित होतं की किमान आपण सरपंच तरी या सभेला उपस्थित ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आता या प्रतिनिधींना मात्र हा संदेश जाऊ द्यात की आपली पुढची जी बैठक आहे भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेब, 19 तारखेला आयोजित केली का? कास्ती राहिरा आले का? आपल्यासाठी हा काही नवीन कार्यक्रम आपण बघितला आहे. आणि आता इथला धोंडासुद्धा माहिती आहे की या पद्धतीनं एक लोकांची अगोदर कसं असायचं की पूर्वीचे जे कायदे होते ते कसे होते, असे बोंदा होणारे होते, म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांनी सांगायचं आणि तुम्ही निमूटपणे ऐकायचं एक पद्धती, बरोबर आहे. हे शासन सांगेल तो कायदा, परंतु आता शासनाची पद्धत अशी नाही राहिली. आता ती पद्धत कशी झाली तुम्ही आमच्याकडे विचारता बोट करून की या योजनेची माहिती आम्हाला सांगा, या योजनेसाठी किती तरतूद झालेली आहे ती सांगा, बरोबर. या योजनेचा खर्च कशा पद्धतीने केला जातो, कोणत्या हेडवर किती खर्च मंजूर झालेला आहे, किती खर्च झाला, शिल्लक किती आहे, शिल्लक निधीचं आपण काय करू, बरोबर आहे. म्हणजे आता लोकाभिमुख शासन व्यवस्था आता सध्या प्रचलित झालेली आहे, म्हणजे शासनाला विचारणारे जे नागरिक आहेत अत्यंत सुजाण आणि सुजग झालेले आहेत. ते वेळोवेळी सरकारला प्रश्न विचारतात. त्यानंतर माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत सुद्धा एक सामान्य नागरिक जरी असल्याच्या त्या गावाचा, तर तो सुद्धा संपूर्ण योजनेवर एखाद्या योजनेवर कशा पद्धतीने पैसा खर्च झालेला आहे त्याची माहिती तो मागू शकतो, बरोबर. त्यामुळं लोकाभिमुख सरकार म्हणजे काय, तर तेच ती शासन प्रणाली आहे की प्रत्येक नागरिकाला, म्हणजे या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला तो अधिकार आहे की आमच्यासाठी शासन काय करतं. आणि शासनाचा तो सुद्धा एक प्राज्ञ उद्देश आहे की जर आपला जर विकास आपल्याला करायचा असेल तर त्याची सुरुवात करून, म्हणजे आपलं म्हणण्यापासून झालं पाहिजे. आपण म्हणत असतो का माझ्या गावात हे नाही, आपल्या गावात हे नाही, बरोबर आहे. परंतु हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण कोणी करायला पाहिजे यासाठी आपण सरसावत नाही. हे फक्त केवळ आपण निवडून दिलेल्या सदस्यांचं किंवा सरपंचाचं किंवा सरपंचाचं इतक्याचं काम नाही. त्यासाठी केवळ आपण एकमत देऊन मोकळं झालो तर तसं वाटणार नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला कुठेतरी आपल्या प्रतिनिधींमार्फत या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. आणि त्याच्यात सगळ्यात सोपं आणि चांगलं माध्यम म्हणजे ग्रामसभा आहे. ग्रामसभेच्या दिवशी आपण सर्व या ठिकाणी जेही मतदार असतात ते आपला मतदानाचा हक्क बजावण्याच्या ठिकाणी त्यांनी उमेदवार म्हणून दिलेले असतात. त्याच पद्धतीने आपल्या ज्या गरजा असतात त्या गरजा प्रकटपणे मांडण्यासाठी ही एक सगळ्यांसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. त्यामुळं मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये ज्याही आपल्या ग्रामसभा होती त्या ग्रामसभामध्ये जी आपल्या गावासाठी अत्यंत गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या गोष्टी त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे. नाहीतर काय होतं की अनावश्यक बाबींवरती काय केला जातो, खर्च केला जातो आणि त्याची मग चांगल्या पद्धतीनं सेवा आपल्याला मिळत नाही. अगोदर शासनाची जी पद्धत होती निधी वितरण करण्याची, केंद्रामार्फत राज्याला पैसा यायचा, राज्यामार्फत तो विभागाला जायचा, महसुली जी विभाग आहे, मग
मग महसूल विभागामार्फत पुन्हा तो जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरून पुन्हा गट आणि नंतर ग्रामपंचायत, बरोबर आहे? मग अशा पद्धतीने जेव्हा पैसा यायचा तेव्हा पैसा येण्यासाठी दिरंगाई पण व्हायची, आणि दिरंगाई होत असताना बऱ्याच ठिकाणी लिकेज सिस्टममुळे काय होतं की जेवढा पैसा शासनाने आपल्या मार्फत किंवा आपल्यासाठी पाठवलेला आहे तेवढा पैसा आपल्यापर्यंत येत नसायचा, त्यामुळं सुद्धा बरेच विकास कामाची गती ही मंदावलेली आपण बघितलेली असेल, बरोबर आहे? तर मग आपल्याला आपली जी मागणी आहे ती आता शासनाने अतिशय प्रांजळपणे आणि रास्तपणे मान्य केली म्हणजे आपला पैसा एकदम आपल्या खात्यापर्यंत येऊन जातो, बरोबर आहे? आपली ग्रामपंचायतीच्या स्तरावर तो पैसा उपलब्ध होत आहे, त्यामुळं हेतू हाच आहे की तुम्हाला आलेला पैसा आल्यानंतर आपण तो कोणत्या कामासाठी नेमका खर्च केला गेला पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी ग्राम संसाधन गटावर करण्यात आलेली आहे. आपल्या गावाची ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी आणि त्याचप्रमाणे आपला जो ग्रामसंसाधन गट आहे, आपल्या गावचे सरपंच, सरपंच, त्याचप्रमाणे सर्व सरपंच सदस्य यांनी मिळवून आपण ठरवायचं आहे की नेमक्या आमच्या गरजा काय किंवा काहीतरी योजना घोषित झाली म्हणून त्यावर आवास्तव खर्च ते पण योग्य नाही. कारण आपल्या गावाची जी गरज आहे त्या प्रत्येक गावाच्या गरजा वेगवेगळ्या असतील. पत्तेपूरची गरज वेगळी असेल, गिंजीची गरज वेगळी असेल, मेगावची गरज वेगळी असेल, कसबा पंचायतीची गरज वेगळी असेल. प्रत्येक गावच्या गरजा काही सारख्या असतील का? अजिबात नाही. त्यामुळं आपण आपल्या गावाच्या गरजा ओळखून आपल्या गावासाठी नेमकं आपल्याला कोणता निधी कशा पद्धतीने खर्च करायचा आहे याची जाणीव करून एक ग्रामसभेच्या दिवशी होणं आपण गरजेची आहे. आता या सभेसाठी म्हणजे आपल्याला 28 मे 2019 शासनाने जसं अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शन करणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला जे आता महोत्सवांची पत्र दिलेली आहे त्याचं एक चांगल्या पद्धतीचं वाचन करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला नेमकी एक दिशादर्शक असे सूचना त्यातून मिळणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं तुम्ही पूर्वी बघा बऱ्याचशी योजना असतात आणि योजनांतर्गत आपण भरपूर असं बांधकाम या ठिकाणी उभारून ठेवतो आणि नंतरच्या कालावधी बघायला काय भेटतं की त्या वास्तूचा अजिबात उपयोग होत नाही. म्हणजे ज्या चांगल्या हेतून वास्तविक त्यावेळेस त्या अतिशय चांगल्या हेतून आपण त्या निर्माण केलेल्या असतात, बरोबर आहे? परंतु नंतरच्या कालावधीत मात्र त्याचा युटिलायझेशन होताना आपल्याला आढळत नाही. मग असं व्हायला नको, बरोबर आहे? आपलं गाव जर एक तालुक्यापासून जर खूप अंतरावर असेल आणि या ठिकाणी जर समजा आरोग्याच्या चांगल्या सवयी नसतील आणि आपण वायफळ आलेला खर्च बांधकामावर खर्च करत असेल, शिक्षणावर खर्च करत असेल आणि इथल्या महिला भगिनी असतील, मुली असतील, लहान बालकं असतील यांच्यासाठी जर प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय नसेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गरज काय पडते की आपल्या गावात आरोग्य सेवेसाठी आपल्याला काय करतो या दृष्टिकोनातून आपण विचार केला जातो. आता आम्ही राहतो तालुक्यावर, तुम्ही एखादे अधिकारी येतील ते राहतील जिल्ह्यावरती, बरोबर आहे? जर बोलले तर काय त्याचा आउटपुट होणार नाही. कारण तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये राहता तर एखाद्या घराचा कुटुंबप्रमुख असतो बघा, त्या कुटुंबप्रमुखाला जर विचारलं तर माझी समस्या काय की त्याला त्याच्या घरातील समस्या अतिशय चांगल्या प्रकारे मांडता येईल. तसंच एक कुटुंबप्रमुख या नात्याने जसं त्याला कुटुंबाच्या समस्या माहिती असतात, आपल्या कुटुंबाचं उत्पन्न काय आहे, आपल्याला खर्च कशा पद्धतीने करायचा आहे, आपल्या हातात 1,00,000 रुपये जरी पडले आपल्याला आपण मनोमन विचार जरी केला करून बघायचा ना, तर समजा मला 2,00,000 प्रॉफिट लागली मनात काय विचारतो अगोदर मी काय करणार, कारण मग अशा वेळेस लगेच आपली गरज निर्माण होती नाही, माझ्यावरती कर्ज आहे की पहिलं मी कर्ज भेटेल, बरोबर आहे? माझी एखादी भिंत पडलेली आहे अगोदर मी सगळ्यात प्राधान्य कशाला देईल त्या पडलेल्या भिंतीच्या बांधण्याला खर्च, बरोबर आहे? प्रत्येकाची मनोमांडी आपण ते मांडत असतो. मला जर अचानक पैसा मिळाला तर मी काय करणार, मग त्याच्यामध्ये आपण एक प्रायोरिटी ठरवत असतो, बरोबर आहे? तशीच आपल्या गावाची जी प्रायोरिटी आहे ती बहुमतानं आपल्याला ठरवायची की माझ्या गावासाठी सर्वात आपलं काय गरजेचं आहे. आता आपण पावसाळ्याच्या काळात बघितलं असेल की जर पावसाळा जर भयंकर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यावेळेस म्हणजे सगळे रस्त्याची, विजेची, आरोग्यसेवेची, शिक्षणाची अगदी दाणादार उडालेली, रस्त्यांची दाणादार उडालेली आपण पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपली प्रायोरिटी काय आहे. मग अशा ज्या प्रायोरिटीज आहेत म्हणजेच प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचे गावाचा विकास करताना घराचा विकास करण्यासारखीच ती गोष्ट आहे. मित्रांनो, पण बघितलं असेल की यापैकी बरेचसे अशा सदस्यांनी किंवा सुधारणाच्या नागरिकांनी भास्कर वेळे पाटणारची क्लिपसुद्धा ऐकली ऐकली का तुम्ही? पाटोदा हे एक आदर्श गाव आहे, आनंददायी मुक्त गाव आहे. त्या गावाला 4-4 पद्धतीचे नळ आहेत, गरम पाणी, थंड पाणी, वापरायचं पाणी, पिण्याचं पाणी, बरोबर? म्हणजे ही गरज कोणाकडून निर्माण झाली त्यांना ती स्वतः आपण कोणीच आईच्या पोटातून आपण कोणी शिकून येत नसतो, बरोबर आहे? आपली गरज ही शोधाची जर्नी आहे असं आपण म्हणत असतो. आप
आपल्याला गरज पडली की आपण लगेच शोध घेत असतो. जोपर्यंत गरजच निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण तुमची दिशाच कळणार नाही. त्यामुळे मित्रांनो सगळ्यात अगोदर हे करा की हा काही आता जात पात धर्म पक्ष विरहित आपलं गाव आहे असं समजून आपण जोपर्यंत या विकास आराखड्यालाही गती देणार नाही तोप्रमाणे आपला विकास होणार नाही. आणि एक लक्षात घ्यायचं की आपला विकास करायचा असेल तर त्यासाठी आपल्यालाच पुढे यावं लागणार आहे आणि जबाबदारी स्वीकारावं लागणार आहे. आणि वाट बघायची नाही, कोणीतरी येईल, आपण स्वतः येऊन आपण या ठिकाणी हजर राहायचं आणि आपली समस्या मांडायची आहे. बरोबर आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक पुराणातली गोष्ट आहे की ऋषी मुनीच्या काळामध्ये एक ऋषी असं मंदिरच्या काठी बसलेले असतात आणि ते विचार असे विचार करत बसलेले असतात. कारण त्यांची शिष्य या ठिकाणी येतात. गुरुजी तुम्ही काय विचार करता एवढा? तर मग म्हणजे ती अंतिम परीक्षा असते त्या गुरुने ठेवलेली त्या शिष्यांसाठी. तर ते गुरु म्हणतात काही नाही, मी बसतोय म्हणे या नदीच्या काठी आणि मी बघतोय म्हणे आता इथे जेव्हा नदीचा प्रवास संपेल तेव्हा मला पलीकडच्या काठावर जायचं आहे. त्यामुळे मी केव्हापासून बसतोय म्हणे मला आता पलीकडच्या काठावर जायला भेटेल. म्हणून तो शिष्य मनातल्या मनात असतो म्हणे गुरुजी आज कुठे होणारच नाही, नाही म्हणे होईल ना कधी ना कधी नदीचा प्रवास संपेल आणि मी इकडं तिकडं जाईल. पण तो तसं काही होणारच नाही मित्रांनो. तुम्हाला सांगा नदी वाहत असताना प्रवाह थांबेल आणि मग नंतर वाट कमी झाल्यानंतर आपण तिथं जाऊ का? तर नदीचा प्रवास आपल्याला जर पलीकडच्या काठावर जर जायचा असेल तर आपल्याला ती नदी वाहणारी नदी क्रॉस करावीच लागणार आहे. बरोबर आहे. आपण जर जबाबदारी झटकत राहिली सांगायचं तात्पर्य काय होतं की वाट पाहून आपला विकास होणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात मैदानात उतरावंच लागेल. किंवा कोणीतरी येईल आणि आपल्याला बोट धरून पलीकडे नेईल असंही नाही. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला संगम नाताने सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. मी यापासून मी सर्वांना अशी विनंती करेल की आपल्या हातात जे पॅम्पलेट मिळालेलं आहे याचा चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी विचार करावा आणि त्याच पद्धतीनं या विकास आराखड्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपण प्रत्येक गावांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या गावातील प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपल्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या गावात गेल्यानंतर आपले जे ग्रामसंसाधन गटाचे सदस्य आहेत त्यांना सुद्धा आवर्जून सांगायचं आहे. गावातील नागरिकांना आवर्जून आवाहन करायचं आहे. आपण या बाबतीत तुम्ही मागच्या वेळेस म्हणत असेल की मशाल मोर्चेसुद्धा काढलेले आहेत. बरोबर आहे. गावात जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी ते वृक्ष लागवड असेल, बरोबर आहे, शाळेचा विकास असेल, अंगणवाडीचा विकास असेल, आरोग्य सेवकांचा विकास असेल, संपूर्ण गोष्टींना जाणीवजागृती करण्यासाठी त्यांना उजाळा देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आणावा लागणार आहे. जोपर्यंत सर्व स्तरातील घटक या ठिकाणी समाविष्ट होणार नाही त्याप्रमाणे नेमकं ग्रामसेवक संघांना सुद्धा समजणार नाही की आपल्याला हा पैसा कशा पद्धतीने खर्च करायचा. त्याची पूर्ण माहिती नव्हती. कसे तरी आराखडे काही गर्दीमध्ये तयार झाले. म्हणजे काम करायचं आहे ते काम राहून गेलं, जे काम करायचं नाही ते काम त्या आराखड्यात टाकलं गेलं. मग आराखड्यामधलं काम सोडून जर वेगळं काम करायचं असेल तर त्याला आराखड्यामध्ये दुरुस्ती करावी लागते. त्या दुरुस्तीमध्ये फार वेळ जातो. त्याच्यामुळे आता कुठे असं होऊ नये म्हणून परिपूर्ण आराखडा तयार व्हावा. म्हणजे पूर्वीच्या 14 विभागाच्या आराखड्याचा तुम्ही पाहिला असेल की असं काही कोणाला बोलवलं सांगितलं ग्रामपंचायत सदस्याला किंवा कोणाला असं काही झालं नाही. ग्रामसेवक सरपंच किंवा त्या ग्रामपंचायतीची बॉडी जे बसले असतील त्यांनी तो आराखडा तयार केला असेल आणि वरतूनही घाई असते आई वेळेला मागितलं जातं बऱ्याच वेळेस. तर यावेळेस मात्र आपल्याला पहिल्याने 2021 असा पहिल्या एका वर्षाचा आराखडा तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर 2021 ते 2024-25 असा 5 वर्षाचा आराखडा तयार करायचा आहे. आता त्याचा क्रम ठरवायचा आहे. एकूण कामांची यादी तयार करून टाकायची. तुम्हाला किती पैसे मिळणार आहे माणसी तसं काही अजून आहे नाही का? मग आराखडा तयार करण्यासाठी किती रुपयाचा करायचा त्यांना जर आराखडा तयार करायचा आहे तर त्यांना किंमत तर रक्कम तर माहिती पाहिजे ना किती रक्कमचा आराखडा तयार करायचा आहे. 408 रुपये मानसी बरोबर आहे. मानसी 408 रुपये नाही. तुम्ही कोण ट्रेनर म्हणून कोण आलेले आहे तिथे तुम्ही म्हणजे 1000 जर तुमची लोकसंख्या असेल तर किती रुपये मिळतील? 4,08,000 म्हणजे 408 रुपये प्रत्येक माणसाला आणि 2011 ची लोकसंख्या
ती गृहित धरून ती अमाऊंट काढायची आणि त्या अमाऊंटला आपण प्रस्ताव तयार करायचा आहे तेवढ्या रकमेचा. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये प्रस्ताव तयार करताना तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. 2021 हा आराखडा तयार करताना तुम्हाला ती जी रक्कम येईल त्या रकमेच्या 1.5 प्रस्ताव तयार करायचा आहे तो स्वतंत्र. आणि त्याच्यानंतर 2021 ते 2024-25 पर्यंतचा जो प्रस्ताव तयार करायचा आहे तो 2x करायचा आहे. त्यातही प्रस्ताव तयार करताना तुमच्याचे ग्रामपंचायतीचा पैसा आहे म्हणजे ग्रामपंचायतीचं स्वतःचं उत्पन्न त्याची 1.5 करायची गरज नाही. ती 100x ती 150x करायचं नाही आहे. 150x 1.5 फक्त कोणती रक्कम जी 15 वित्त आयोगाची रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी समजा तुम्ही आमदार निधी गृहित धरली किंवा आम्हाला 5 वर्षामध्ये 10 लाख रुपये मिळतील या वर्षात नाही तर पुढच्या वर्षात मिळतील एखाद्या कुठल्या तरी वर्षामध्ये तुम्हाला ते मिळतील किंवा खासदार निधीचे 2-4-5 लाख रुपये मिळतील MREGSची तुमची जी कामं आहेत म्हणजे मग त्याच्यामध्ये सिंचन विहिरी आहेत त्याच्यामध्ये ते कुठे आहेत त्याच्यामध्ये गाव गाळ काढणे आहे नाला खोलीकरण आहे अशी जी कामं तुमच्या गावामध्ये घेणं शक्य आहे ते कामंसुद्धा त्याच्यामध्ये सुचवायची आहेत. आणि त्याची मात्र तुम्हाला इस्टिमेट तयार करून घ्यायची आहे. ती रक्कम जी आहे ती 1.5 करायची नाही आहे ती 100x करायची. 1.5 फक्त 14-15 वित्त आयोगाची जी रक्कम मिळणार आहे तीच फक्त 1.5 करून तुम्हाला प्रस्ताव तयार करायचा आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.